नमस्कार मित्रांनो चारशे चौदा पदांची परमनंट पदांची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे ज्याच्यामध्ये असिस्टंट सेंटर इन्स्पेक्टर ज्युनियर फार्मॅसिस्ट फार्मासिस्ट स्टोअर सुपरवायझर स्टोअर कीपर त्यानंतर मित्रांनो ड्राफ्ट्समॅन आणि एक्झ्युलरी नर्स मिडवाइफ एन एमच्या जागा आहेत त्यानंतर मित्रांनो फार्मसिस्ट ॲलोपॅथिकच्या जागा आहेत फार्मसिस्ट डिस्पेन्सरीच्या जागा आहेत लॅबोरेटरी टेक्निशियन लॅब टेक्निशियन त्यानंतर मित्रांनो लॅब टेक्निशियन बायोकेमिस्ट्रीच्या जागा आहेत त्यानंतर कार्डिओलॉजीमधली लॅब टेक्नि टेक्निशियनच्या जागा आहेत स्टाप कार ड्रायव्हर ऑर्डिनरी ग्रेड ओ जी याच्या देखील जागा आहेत मित्रांनो ड्रायव्हर लाईट मोटर व्हेकलची देखील जागा आहेत त्यानंतर स्टाफ कार ड्रायवर वेगवेगळे डिपार्टमेंट जनरल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डिपार्टमेंटमध्ये ही जागा आहेत त्यानंतर पहा डिपार्टमेंट ऑफ लॉ जस्टिस यांच्यात देखील का स्टाफ कार ड्रायव्हरच्या जागा आहेत डिप ड्रायव्हर पदाची जागा आहे ड्रग कंट्रोल डिपार्टमेंट जे आहेत तिथेही मित्रांनो जागा आहे तर मित्रांनो ही पदभरती जी आहे या ठिकाणी डी ट्रिपल एस बी दिल्ली सबऑर्डिनेट व बोर्ड यांच्यामार्फत जाहीर झालेली आहे यामध्ये महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो तुम्हाला फीज अत्यंत कमी आहे शंभर रुपये फीज फक्त ओबीसी ओपन कॅन्डिडेटसाठी आहे वुमेन कॅन्डिडेट असतील एस सी एस टी पी डब्ल्यू डी एकसरीसमेन कॅन्डिडेट आहेत त्यांना कुठलीही फीज नाही झिरो रुपीज फीज ठेवण्यात आलेली आहे तर बघा मित्रांनो याचे ॲप्लिकेशन जे आहेत एकवीस मार्चपासून सुरू होत आहेत ते एकोणीस एप्रिल दोन हजार चोवीसपर्यंत तुम्हाला अप्लाय करायचं आहे जे मित्रांनो दिल्ली गव्हर्नमेंट आहे सेंट्रल गव्हर्मेंट आहे मित्रांनो तिथे तुम्ही ऑल इंडियामधून कुठूनही अप्लाय करू शकतात याच्यासाठी मित्रांनो तुम्ही वेगवेगळे जे डिपार्टमेंट आहेत त्यांचे डिपार्टमेंट ऑफ या ठिकाणी पाहू शकता ट्रक्स अँड डिपार्टमेंट लॉ डिपार्टमेंट आहे त्यानंतर मित्रांनो जनरल ऍडमिनिस्ट्रेटिव्ह डिपार्टमेंट त्यांचं आहे डेली प्रिझंट प्रिझन्स आहे मित्रांनो कारागृह आहेत त्या ठिकाणी आहे किंवा हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर आरोग्य विभाग डिपार्टमेंटमध्ये देखील मित्रांनो वॅकेन्सी आहेत तर वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये ह्या वॅकेन्सी निघालेली आहेत मित्रांनो याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये देखील तुम्हाला सांगितलेलं आहे की तिथेही वेगवेगळ्या वॅकन्सी आहेत तोही व्हिडिओ मित्रांनो पहा तिथेही भरपूर साऱ्या वॅकेन्सी निघालेल्या आहेत तर पाहू शकता चारशे चौदा जागा आहेत या याच्यासाठी मित्रांनो पात्रता जसं की ए एन एम ॲक्च्युलरी नर्समिड वाईफ या पदासाठी जर बघितलं आठपेक्षा जास्त जागा आहेत वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये ह्या वेगवेगळ्या जागा आहेत तर याच्यामध्ये तुमचं एएनएम झालेलं आहे तर तुम्हाला इथं अप्लाय करता येणार आहे त्याच्यानंतर जसं की मित्रांनो स्टाप कार ड्रायव्हर हे जे पद आहे याच्यामध्ये मित्रांनो ह्या बारा जागा एका डिपार्टमेंटचे आहेत फक्त अशी वेगवेगळे डिपार्टमेंट आहेत हे डिपार्टमेंट पाहू पा शकता जर्म जनरल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह आहे तर अजून वेगवेगळ्या डिपारमेंटमध्ये स्टाप कार ड्रायव्हरच्या जागा आहेत तर त्याला टेन्थ पास असेल तुमच्याकडं ड्रायव्हिंग लायसन आहे मित्रांनो वेडील ड्रायविंग लायसन आणि मोटर मेकॅनिझम तुम्हाला नॉलेज आहे फक्त त्याचं तुम्हाला एखादा मायनर डिफेक्ट रिमूव्ह करता येतो याचं काय त्यांनी डिप्लोमा वगैरे मागितलेलं नाही फक्त दहावी पास आणि आणि तुमच्याकडं ड्रायव्हिंग लायसन आहे मित्रांनो कारचं कारण ज्याला आपण लाईट मोटर व्हिकल असं म्हणतो किंवा त्याचबरोबर तुम्हाला तीन वर्षाचा एक्सपिरियन्स आहे ड्रायविंगचा तुम्ही अप्लाय करू शकतात एकोणीस हजार ते इतका पेमेंट या पदासाठी ग्रुप सी ची पोस्ट आहे अठरा ते सत्तावीस वर्ष वयोमर्यादा असते याच्यामध्ये प्लस तुम्हाला एज रिलॅक्सेशन ॲज पर गव्हर्मेंट रूलनुसार मित्रांनो या ठिकाणी देण्यात येतं जसं की एसटी एस टीला पाच वर्ष ओबीसीला तीन वर्ष डीला दहा वर्ष असतं एक्स सर्व्हिसमॅनसाठी वेगळे एज रिलॅक्सेशन असतं तर हे ज्या जागा आहेत मित्रांनो याचं प्रत्येकाचं क्वालिफिकेशन वेगवेगळं आहे त्यानंतर पहा असिस्टंट सेंटर इन्स्पेक्टर याला तुमचा सेंटर इन्स्पेक्टरचा डिप्लोमा वगैरे झालेला आहे तर अप्लाय करू शकता कुठलीही या ठिकाणी एक्सपिरियन्सची गरज नाही अठ्ठावीस जागा आहेत यापेक्षा अजून वेगळ्या वेगळ्या डिपार्टमेंटमध्ये वेगवेगळ्या जागा आहेत जसं की ही जागा न्यू दिल्ली म्युन्सिपल कौन्सिल कौन्सिलमध्ये म्हणजे तिथील महानगरपालिकेमध्ये भरली जाते आहे त्याच्यानंतर बघा मित्रांनो लॅब टेक्निशियनच्या पोस्ट आहेत लॅब टेक्निशियनसाठी देखील मॅट्रिक म्हणजे दहावी पासवरती अप्लाय करू शकता किंवा इथं अरलेले जर तुमचा डिप्लोमा झाला आहे एम एल टीमध्ये तरीही तुम्ही अप्लाय करू शकता आणि एक वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे किंवा सायन्समधून ग्रॅज्युएट असाल तर एक्सपिरियन्सची देखील तुम्हाला गरज नाही एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे इतका पेमेंट मित्रांनो ग्रुप सीची पोस्ट आहे या पदासाठी आहे लॅब टेक्निशियनसाठी मित्रांनो ही दिल्ली म्युनिसिपल कौन्सिलची एक जागा आहे फक्त त्यानंतर अजून वेगवेगळ्या जागा आहेत हेल्थ डिपार्टमेंटच्या ही जागा आहेत मित्रांनो लॅब टेक्निशिनला वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये वेगवेगळ्या वॅकेन्सी आहेत जसं की ड्रग्स कंट्रोल लॅबोरेटरी डिपार्टमेंट जी आहे तिथे ही वैकेंसी आहे वेगवेगळ्या वैकेंसी आहेत त्याच्यानंतर बघा मित्रांनो आता एक्झाम तुमची कशी होईल बाकीची जी पद आहे तुम्हाला त्याची पीडीएफ फाईल पाहिजे त्यानुसार तुम्ही एज्युकेशन क्वालिफिकेशन पाहून घ्या त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरतीही देतोय वन टायर एक्झाम तुमची या सर्व पदांसाठी होते मित्रांनो ज्याच्यामध्ये सेम दोन 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 तुम्हाला ठिकाणी दोन तासाचा वेळ असतो दोनशे प्रश्न दोनशे मार्क असतात याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला जनरल अवेअरनेस असेल जनरल इंटेलिजन्स आणि रिजनिंग ॲबिलिटी असेल अर्थमॅटिकल न्यूमेरिकल एबिलिटी असेल टेस्ट ऑफ हिंदी लँग्वेज किंवा इंग्लिश लँग्वेज असेल याचे मित्रांनो दोनशे क्वेश्चन दोनशे मार्कासाठी तुमचा पेपर असणार आहे तर याच्यासाठी तुम्हाला झिरो पॉईंट पंचवीस इतके निगेटिव्ह मार्किंग देखील मित्रांनो असते आणि तुमचं जे एक्झाम सेंटर असेल फक्त डेल्ली एन सी आर या ठिकाणीच मित्रांनो असेल डेल्ली या ठिकाणी जॉब लोकेशन आहे आणि तिथंच तुमचं एक्झाम सेंटर देखील असणार आहे तर पीडीएफ फाईल तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली याची लिंक टेलिग्राम चॅनलवरती दिलेली टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा किंवा ऑफिशियल वेबसाईट जी आहे मित्रांनो सेक्शन सेक्शनमध्ये तुम्ही पाहू शकता या ठिकाणी ही जाहिराती जे आहेत त्यांच्या प्रसिद्ध झालेले आहेत डी ट्रिपल एस बी डॉट डेल्ली डॉट जी ओ ए डॉट इन ही त्यांची वेबसाईट आहे याबद्दल नक्की काय प्रश्न असतील तर विचारा हा व्हिडिओ नक्की लाईक करा व शेअर करा धन्यवाद